आपण ह्या भूमीतल्या लोकांना जसं आपण स्वतःला माइंड आणि मॅटरनी आपण आपण लोकेट होतो, तसं हे जे चित्त आहे ते लोकेट होत नाही, फक्त चित्त उत्पन्न असल्या कारणाने. आणि त्यामुळे हे जे चित्त आहे, तर ह्या आकाशनांच्या आयतनाच्या भूमीमध्ये आकाश हे या मेडिटेशनचं ऑब्जेक्ट आहे. आणि जसा काळोख आपल्याला बाउंडलेस असतो, नाही का, ते लिमिटलेस असतं, ते आपण त्याला कधी त्याची लिमिटेशन बघू शकत नाही, तर त्याच अर्थाने मी ते काळा रंग दर्शवलेला आहे. बिंबिसाराची पत्नी खेमा ही खूप गर्विष्ठ होती, आणि बिंबिसार जेव्हा त्यांना बुद्धाकडे घेऊन आले तेव्हा बुद्धांनी एक पाटीहार्य केलं, ते पाटीहार्य मी इथे दाखवलं आहे. तर त्यामध्ये त्या खेमापेक्षाही सुंदर एक मुलगी बुद्धांनी तिच्या समोर उभी केली, आणि मग तिचं वयस्क होणं, तिचं वृद्ध होणं, आजारी पडणं, आणि मग ती मरणं, आणि त्याचं अक्षरशः स्केलेटन होतो हे तिच्या डोळ्यासमोर तिला दाखवलं. आणि मग तिला ते रिअलाइज झालं की हे किती अनित्य आहे, किती क्षणभंगूर आहे आपलं हे सगळं सौंदर्य वगैरे. बौद्ध जीवन पद्धती व कला या दोघांचं एकमेकांशी घट्ट असं नातं आहे. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी कलेला माध्यम म्हणून निवडणे हे कलेच्या विकासाची आधारवड म्हणावी लागेल. पण बुद्ध तत्वज्ञान हे कलेतून व्यक्त करणे, आणि तेही चित्रकलेतून, हे अगदी इसवी सन पूर्व 4th-5th शतकापासूनच दिसून येते. ही परंपरा आजही जशीच्या तशी जोपासली जाते याचं हे प्रत्यक्ष उदाहरण. समुद्री सच नावाचं जे हे एक्झिबिशन आहे ते डिपार्टमेंट ऑफ पाली डॉक्टर योजना भगत मॅडम कडनं एनकरेज, आणि त्यांच्या कोर्समधनं जे स्टुडंट झाले आहेत त्यांनी हे पेंटिंग एक्झिबिशन ठेवलेलं आहे, आणि अतिशय सुंदर आहे. आणि बुद्धावरचा जो एक त्यांची जी टीचिंग आहे, त्यांचा जो एक गहन अभ्यास ज्यांनी केलेला आहे, त्यांनी म्हणजे त्यांनी हे पेंटिंग्स काढलेले आहेत. तर त्यामुळे त्याच्यामधलं जे काही सिम्बॉलिझम आहे की बुद्ध आधी फक्त म्हणजे एखादी व्यक्ती म्हणून नाही दाखवायला जायचे, तर ते कधी कमळ म्हणून दाखवायला जायचे, कधी त्यांना लोटस दाखवायचे, कधी सॉरी कमळ दाखवायचे, किंवा कधी मग त्यांना बुल दाखवायचे, किंवा एखादी आपल्या बोधी ट्री म्हणून दाखवायचे. तर त्या प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या जीवनातले जे काही वेगवेगळे हे झाले, इव्हेंट्स झालेले आहेत, त्याच्यावर अतिशय सुंदर आणि इतकं म्हणजे आर्टिस्टिकली सुद्धा ते इतकं छान आहे, म्हणजे धम्म त्याच्यातनं सांगितलेला गेला आहे, आणि आर्टिस्ट वाईज सुद्धा ते एक्सलंट आहे, आणि मेसेज वाईज सुद्धा ते एक्सलंट आहे. तर असं अतिशय उत्कृष्ट मला वाटतं सगळ्याच गोष्टींचं कॉम्बिनेशन ह्या पेंटिंग्समध्ये आहे, आणि प्रत्येक पेंटिंग कसं आहे की समजून घेण्यासारखं आहे, म्हणजे नुसतं आपल्याला बघताय बुद्ध दिसत आहेत असं नाही आहे, तर त्याच्यातनं समजून घेण्यासारखं आहे की कुठला एक इव्हेंट आहे, काय त्याच्यामध्ये झालं आहे, आणि त्याच्यामधनं प्रत्येक गोष्ट कशी सांगितल्या गेली आहे. तर असं ते एक अतिशय गहन, अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट मला असं वाटतं एक्झिबिशन. एक तर विषय की धम्म आहे म्हणून, आणि तो इतका जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला, मला शब्द नाही आहे धम्मासाठी, इतका चांगला तो आहे. तर आणि मला आर्टमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे, तर खूपदा मी येत असते पेंटिंग्स वगैरे बघायला, पण जेव्हा हे कॉम्बिनेशन मिळालं की धम्म प्लस पेंटिंग, तर हे फारच मला छान वाटलं आणि म्हणून मी आले. ही चित्र प्रदर्शनी मुंबईच्या नेहरू युवा केंद्रातील कला दालनात लागलेली आहे, आणि कलावंत आहे मुंबई विद्यापीठाच्या पाली लँग्वेज आणि बुद्धिस्ट आर्टचे समुती सच्च या पेंटिंग प्रदर्शनीचे शीर्षक. शीर्षका इतकीच मार्मिक ही कला अभिव्यक्ती. सिम्बॉलिझम वरती मी माझी सगळी जी पेंटिंग्स आहेत ती सिम्बॉलिझम वरती केलेली आहेत. या चित्रामध्ये मी जे भिक्षापात्र दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर पदचिन्ह दाखवलेलं आहे, बोधी ट्री दाखवलं आहे, त्याच्यानंतर लोटस दाखवलं आहे, आणि त्रिरत्न अशी माझी 5 पेंटिंग या पेंटिंग आहेत इथे. आणि त्याच्यामध्ये मी डिटॅचमेंट
दाखवलेली आहे बोधी ज्या ह्याच्यामध्ये आहे बौद्धिझममध्ये, त्याच्यामध्ये मी इथे दाखवलेलं आहे भिक्षापात्र डिटॅचमेंट म्हणजे प्रत्येक ह्याच्यापासून विरक्ती दाखवली, त्यामुळे माझी कलर स्कीम पण मी त्या हिशोबाने सगळी घेतलेली आहे. टेक्स्चरमध्ये मी माझं सगळं काम केलेलं आहे आणि माझ्या प्रत्येक पेंटिंगमध्ये तुम्ही बघताय की चेक्स मी दाखवलेले आहेत आणि मधल्या स्क्वेअरमध्ये एकही चेक्स नाही आहेत. तिथे बुद्धांनी प्रत्येक चौकट ही मोडून काढली आणि त्या बुद्धत्वासाठी ते तिथपर्यंत पोचलेले आहेत आणि म्हणून प्रत्येक माझ्या पेंटिंग्समध्ये स्क्वेअरची मी योजना केलेली आहे आणि त्यामध्ये सगळे पेंटिंग्स म्हणजे त्याच पद्धतीने आहेत आणि कलर स्कीम पण तशीच वापरलेली आहे. बौद्ध चित्रकलेच्या विकासशील प्रवासात बुद्ध तत्वज्ञान हे संकेतांच्या रूपाने पुढे आले, भिंतींवर दगडांवर अधोरेखित झाले. असेच प्रतिकात्मक चित्र या पेंटिंग्स मधून कॅनव्हासवर आलेले आहेत. पाली लँग्वेज आणि बुद्धिस्ट आर्ट या कोर्स मध्ये मी टीचर म्हणून शिकवते आणि या प्रदर्शनामध्ये आम्ही म्हणजे मी स्वतः आणि माझ्या स्टुडंट्सनी बुद्धांची इमेज न वापरता बुद्धांच्या सिम्बॉलिक फॉर्मला वापरून इथे पेंटिंग्स केलेले आहेत. माझे जे पेंटिंग्स आहेत ते पाटीहारी आहे, बुद्धांचे पाटीहारी आहेत. पाटीहारी म्हणजे त्यांनी जे चमत्कार केलेले आहेत त्यांच्या लाईफ पिरियडमध्ये, ते चमत्कार मी 5 चमत्काराचे पेंटिंग्स केलेले आहेत आणि त्यामध्ये हे पेंटिंग आहे आणि त्या अनुसरून मी त्यांचे सिम्बॉल्स वापरले आहेत. म्हणजे त्यांची टीचिंग सांगायची असेल तर मी त्यांचा शाक्य गर्जना असते तशी लायन म्हणून लायन वापरलेला आहे. मग त्यांना कधी संबोधण्यासाठी मी बोधी ट्री वापरला आहे तर कधी त्यांची पावलं वापरली आहेत, त्यांना पद म्हणतात, आणि कधी त्यांना संबोधण्यासाठी लोटस वापरला आहे. तर अशा प्रकारे बुद्धांच्या इमेजेस न वापरता त्या अनुषंगाने मी त्यांच्या चित्रांमध्ये त्यांचे सिम्बॉल्स वापरून प्रतीकं वापरून मी पेंटिंग्स बनवलेले आहे. हेमाचं पाटीहारी आहे, त्याच्यामध्ये बुद्धांना मी सिंहाच्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे. बिंबिसाराची पत्नी खेमा ही खूप गर्विष्ट होती आणि बिंबिसार जेव्हा त्यांना बुद्धाकडे घेऊन आले तेव्हा बुद्धांनी एक पाटीहार्य केलं, ते पाटीहार्य मी इथे दाखवलं आहे. तर त्यामध्ये त्या खेमापेक्षाही सुंदर एक मुलगी बुद्धांनी तिच्या समोर उभी केली आणि मग तिचं वयस्क होणं, तिचं वृद्ध होणं, आजारी पडणं आणि मग ती मरणं आणि त्याचं अक्षरशः स्केलेटन होतो हे तिच्या डोळ्यासमोर तिला दाखवलं आणि मग तिला ते रिअलाइज झालं की हे किती अनित्य आहे, किती क्षणभंगूर आहे आपलं हे सगळं सौंदर्य वगैरे. आणि मग जेव्हा तिला अंडरस्टँड झालं जेव्हा मग ती बुद्धांना शरण गेली. इथे मी असंच दाखवलं की एक सुंदर स्त्री आहे आणि तिचं डिक्लिनेशन झालं आहे आणि बुद्ध म्हणजे स्केलेटन झालेला आहे आणि हे सगळं ती खेमा बघते आणि नंतर ती बुद्धांना शरण गेलेली आहे. तर इथे भिक्कुनी दाखवली आहे पाठमोरी आणि सिंह बुद्धांच्या इमेजमध्ये दाखवली आहे. हे कपिलवस्तूचं पाटीहारी आहे, ह्याच्यामध्ये मी बुद्धांना कमळ्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे. जेव्हा बुद्धाचा एनलाइटनमेंट झाली तेव्हा शुद्धोधन राजाने त्यांना आपल्या राज्यामध्ये बोलवलं होतं, तेव्हा ते तिथे गेले असताना त्यांना असं जाणवलं की त्यांना सगळे आपले सिद्धार्थ आला ह्या ह्याने संबोधत आहेत, त्यांना बुद्धांना त्यांनी वंदन नाही केलेलं असतं. म्हणून ते काय करतात, ते स्वतःला एलिव्हेट करतात आणि त्याच्यातून वरच्या अंगातून त्यांनी आग काढली आणि खालच्या अंगात त्यांनी पाणी सोडलं. तर हे पाटीहार्य केल्यानंतर शुद्धोधन राजांनी त्यांना पाहिलं आणि मग त्यांना वंदन केलं. त्यांनी वंदन केल्यानंतर इतर जनतेनेही त्यांना वंदन केलं. त्यानंतर मग ते येऊन आपल्या आसनावर बसले. तर इथे मी फक्त एम्प्टी थ्रोन दाखवलाय, सिम्बॉल ऑफ बुद्धा. इथे त्यांनी दुसरं एक पाटीहार्य केलं, त्यांनी पाऊस पाडला आणि पावसामध्ये ज्या लोकांना भिजायचं होतं त्याच लोकांवर त्यांनी पाऊस पाडला आणि इतर ज्यांना भिजायचं नव्हतं ते कोरडेच राहिले. आणि त्यानंतर मग त्यांनी
वेसंतर जातक सांगितलं, तर ते वेसंतर जातक मी इथे पॅनलमध्ये दाखवलेलं आहे की तो वेसंतर होता, तो खूप दानशूर राजकुमार होता. त्याने हत्ती दान केला आपल्या राज्यामधला, मग आपली मुलं दान केली आणि शेवटी आपली बायकोसुद्धा त्यांनी दान केलेली इथे पॅनलमध्ये दिसतात. ॲक्च्युली हे पॅनल्स वेगवेगळ्या स्टाईलमधले आहेत. एक बारूदचं होतं आणि एक नागार्जुन कोंडा आणि एक सांचीचं पॅनल आपल्याला इथे, त्या सगळ्या पॅनलला मी एक कंबाईन केलेलं आहे. तर हे असं तीन स्टेजेसमध्ये मी कपिल वस्तूचं पाठीहार्य दाखवलं आहे. मानवीय मन, त्याची चंचलता आणि त्याची स्थैर्य यात्रा हा बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासाचा विषय आहे आणि त्यासाठी सम्यक समाधी हा बौद्ध जीवनशैलीचा सहज सम्यक व्यायाम हा कॅनव्हासवर आकार घेतोय. या चित्रात बौद्ध कलेची साक्ष देणारी ही पेंटिंग स्वतः एक मोठा जीवन संदेश एकवटून उभी आहे. बौद्ध स्तूप विहारांना सुशोभित करणारी, सजविणारी ही कला फक्त कलेसाठी नाही, तर त्यात बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं जीवन पदोपदी प्रदर्शित करते. आणि या प्रदर्शनामध्ये सर्व ज्या पेंटिंग आपण बघत असाल, तर ह्या बौद्ध कलेच्या प्रतीकाच्या स्वरूपातून आपल्याला इथे जे काही पेंटिंग्स आणि प्रिंट्स जे काही आपल्याला बघायला मिळत आहे, त्याचे जे विषय आहेत ते वेगवेगळे विषय आहेत. आणि ह्या पेंटिंग प्रदर्शनीमध्ये एक शिक्षक म्हणून एक वेगळा जो माध्यम जो आहे, ज्या पद्धतीने कंटेम्परेरी आर्ट आणि समकालीन चित्रकारिता ह्या अनुषंगाने जी एक शैली म्हणू आपण, त्या शैलीमध्ये मी सुद्धा या चित्र प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेलो आहो. तर ह्या चित्र प्रदर्शनीमध्ये जे आपण ह्या चार पेंटिंग आपण बघत आहात, तर ह्या पेंटिंगचा जो विषय मी निवडलेला आहे तो बुद्धांनी सांगितलेल्या 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मधील जे सगळ्यात वरचे जे अबोड आहेत आरूपावचर, तर आरूपावचरामधले जे चार फॉर्मलेस जे भूमी आहेत ते क्रमशः आपण इथे बघू शकता. इथे जी पहिली पेंटिंग आपण बघत असाल, तर ह्या पेंटिंगमध्ये आकाशनांच्या आयतनं ही भूमी आहे, जी आठव्या ध्यानाच्या परंपरेमध्ये हे पाचवं ध्यान आपण बघतो. ह्या पाचव्या ध्यानामध्ये योगी किंवा हे रूप रूपलोकामध्ये स्पेस किंवा त्याला म्हणू आकाश हे याचं ऑब्जेक्ट आहे या मेडिटेशनचं. आणि ह्या मेडिटेशनच्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही इथे पेंटिंगमध्ये जो बिंदू बघत आहात, तो बिंदू काळ्या रंगाने मी इथे दर्शवला आहे आणि काळा रंग हा स्पेससाठी रिप्रेझेंट करतो. आणि ह्या बिंदूच्या माध्यमातून आपण जी आकाशनांच्या आयतनं जे स्पेस ऑब्जेक्ट घेऊन जे काही मेडिटेशन ह्या भूमीमध्ये होतं, तर याच्यामध्ये ही जी भूमी आहे ही चारही आरूप भूमी ज्या आहेत त्या फक्त चित्तांनी इथे उत्पन्न होतात. आणि चित्तांनी उत्पन्न असल्या कारणाने आपण ह्या भूमीतल्या लोकांना जसं आपण स्वतःला माइंड आणि मॅटरनी आपण लोकेट होतो, तसं हे जे चित्त आहे ते लोकेट होत नाही फक्त चित्त उत्पन्न असल्या कारणाने. आणि त्यामुळे हे जे चित्त आहे, तर ह्या आकाशनांच्या आयतनाच्या भूमीमध्ये आकाश हे या मेडिटेशनचं ऑब्जेक्ट आहे. आणि जसा काळोख आपल्याला बाउंडलेस असतो, नाही का, ते लिमिटलेस असतं, ते आपण त्याला कधी त्याची लिमिटेशन बघू शकत नाही, तर त्याच अर्थाने मी इथे काळा रंग दर्शवलेला आहे. आणि एकंदरीत माझ्या पेंटिंगमध्ये मी कॅरम बोर्ड हा एक की फॉर्म मी इथे दर्शवलेला आहे, जो की मनुष्य लोकामध्ये आपल्याला जसं बुद्धांनी नेवसह्या आणि नासह्या आणि नथिंगनेसची जी काही सातवी आणि आठवी ध्यानाची जी शिक्षा अलार कलाम आणि उद्धक रामपुत्र यांच्याकडून ते शिकले होते आणि त्यांना कळलं की ह्या ज्या भूमी आहेत ह्या भूमी कशा आहेत, लोकी आहेत. तर साधारण मनुष्यासाठी आपल्याला बुद्धांनी इथून एक मार्गदर्शन केलेलं आहे की ह्या ज्या 31 प्लेन्स ज्या भूमी आहेत त्या लोकी आहेत, वारंवार जन्मावं लागतं आणि च्युत व्हावं लागतं. आणि त्यामुळे ह्या ज्या भूमी आहेत त्या परमत्त सच्च नाही आहे, मग ह्या समुत्ती सच्च आहे. जसं ह्या प्रदर्शनीचं जे टायटल आहे ते समुत्ती सच्च आहे, म्हणजे जे दिसतं
ते अंतिम सत्य नाही आहे. ओके, तर बुद्धांनी परमत्त सत्याचा शोध घेण्यासाठी अलारकाम आणि उद्धव रामपुत्रांना ते सोडतात आणि आपला निर्वाणाचा मार्ग ते शोधायला निघतात. तर त्यामुळे जो आपण मनुष्य म्हणून आपल्याला इथून एक मार्गदर्शन मिळतं की आपण आपलं जे गोल आहे ते आपण सेट केलं पाहिजे. जसं कॅरम बोर्डमध्ये आपण ज्या पद्धतीने गोल करतो किंवा अल्टिमेट गोल करण्याचं जे ध्येय असतं राणीला, राईट, तर तशाच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये धम्मपदावर आरूढ असताना आपले संकल्पासहित कुशल कर्म केले पाहिजेत, जेणेकरून आपलं अल्टिमेट एम जे बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे परमत्त सच्च, जे निबानंग पुरमंग परमंग सुखंग असं आपण म्हणतो, तर ते निबानंग परमंग सुखाच्याच अनुषंगाने आपलं मार्गक्रमण असायला पाहिजेत. तर ह्या पेंटिंगमध्ये मी थोडं ER टेक्नॉलॉजी जी आहे जे आपल्याला इथे बघायला मिळेल डेव्हलप केलेल्या ह्या ॲपमध्ये मी ट्रॅक केलं पेंटिंगला, की तुम्हाला इथे दिसत असेल की इन्फिनिट जी स्पेस जी आहे ती स्पेस दर्शवण्यासाठी ह्या बिंदूच्या काउंटर पार्टमध्ये जो ग्लो दिसत आहे तो ग्लो आपल्याला इन्फिनिट स्पेस दर्शवण्यासाठी म्हणून मी इथे तो प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून साधारण दर्शकासाठी ह्या पेंटिंगचं जो उद्देश आहे तो मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही पाचवी भूमी आहे जी लोकीय भूमी किंवा अरूप लोकांमध्ये उत्पन्न झाल्यानंतरचं जे काही मेडिटेशन असतं तर ते स्पेसवरती केंद्रित असतं. इथे ही दुसरी भूमी आहे म्हणजे सहावं ध्यान आहे जे विज्ञानांच्या आयतनं, म्हणजे या भूमीमध्ये अरूप लोकामध्ये एक लिमिटलेस विज्ञान जे आहे, जसं आपण प्रतीत समुत्पादामध्ये अविजपचय संकारा संकारा पचय विज्ञान असं म्हणतो, तर वियान जे आहे ते इन्फिनिट लेवलला वियानाची इथे प्रॅक्टिस होते. आणि वियान म्हटलं की जाणणं आणि ते कम्प्लीट इन्फिनिट लेवलला ते जाणणं आहे. तर त्यासाठी तुम्ही ह्या पेंटिंगमध्ये बघत असाल की जे रेड ब्लू आणि ग्रीन हे बेसिक फंडामेंटल कलर्सचे फॉर्म्स मी इथे दाखवलेले आहेत जे की ॲबस्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये आहे. आणि खरं तर ह्या पेंटिंगचा विषयच हा अरूपवचर आहे आणि अरूपवचर म्हटलं की ते समजायला थोडं अवघडच आहे, कारण तर ह्या भूमी तशा बघितल्या तर ॲबस्ट्रॅक्ट भूमी आहेत, फक्त चित्तांनी तिथे उत्पन्न होतात. आणि जशा आपल्या मानवी जीवनाची जी आयुर्मर्यादा 100 इयर्स कमीत कमी 100 इयर्स आपण समजतो, ओके, तशाच पद्धतीने ह्यांच्या जर आयुमर्यादा बुद्धांच्या क्लासिफिकेशनमध्ये जर आपण बघितलं तर ह्यांच्या आयुमर्यादा हा 20, 60, 80 लाख, 80 हजार कल्पांच्या आयुर्मान इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळेच बुद्धांनी अलार कलाम आणि उद्धव रामपुत्राच्या कडे ज्या विद्या शिकतात तर त्यांना तिथे कळतं की ह्या लोकीय भूमी आहेत आणि हे काही माझं लक्ष नाही आहे, हे काही माझं टार्गेट नाही आहे, गोल नाही आहे, आणि त्यामुळे ते त्यांना सोडतात. तर त्यामुळे इथेच आपल्याला एक शिक्षा मिळते की आपणही जी काही आपलं जे काही मार्गक्रमण आहे ते निर्वाणाच्या दिशेने असायला हवं. आणि बुद्धांचं वारंवार जे सांगणं आहे धम्माच्या टीचिंगच्या माध्यमातून की मानवाचं जे अंतिम ध्येय जे आहे ते निर्वाण आहे, तर त्यामुळे हे जे काही वारंवार हॅमरिंग करण्याचा जो प्रयत्न आहे या कॅरम बोर्डच्या माध्यमातून तर तोच एक प्रयत्न आहे. तर ह्या दुसऱ्या म्हणजे सहाव्या ध्यानामध्ये अल्टिमेट वियान जे आहे ते इन्फिनिट लेवलला जाणण्याचं काम होतं. तुम्ही इथे बघत असाल की ब्लू लाईनमधून आणि ग्रीन लाईनमधून हाफ, जसं आपण एखाद्या स्कॅनर मशीनमध्ये एखादी वस्तू टाकतो तर तिथे कसं ती एकदम रियालिटीला ते जाणते, स्कॅन होतं, नेमकं ह्या भूमीतल्या अरूप लोकामध्ये तशाच पद्धतीने गोष्टीला एक प्रकारचं अल्टिमेट सत्य ते जाणतं, म्हणजे इन्फिनिट लेवलला जाणणंच जाणणं आहे. तर त्यामुळे जे जाणण्यासाठी जे ग्रीन रेड आणि ब्लू हे जे रंग आहे ते रंग कसे आहेत तर रियालिटी आहे, म्हणजे कलर पॅलेटमधले फंडामेंटल कलर आहेत आणि ते फंडामेंटल कलर म्हणजेच काय तर रियालिटी आहे. आणि ही भूमी रियालिटीला जाणण्याचं इन्फिनिट काम कार्य करतं. हे जे ॲस्ट्रॉइड हा एक ऑब्जेक्ट मी घेतला ही भूमी समजवण्यासाठी की ह्या भूमीमध्ये ज्या पद्धतीने इन्फिनिट लेवलला जे ॲस्ट्रॉइड येत आहे आणि तो जो येताना ग्रे कलरमध्ये येतो आहे आणि जेव्हा ते
ह्या चित्ताच्या रेडियसमध्ये कोलाईड होतं, तर कोलाईड झाल्यानंतर त्याची रिअलिटी ती इन्फिनिट लेवलला जाणतं हे मला ह्या पेंटिंगच्या माध्यमातून सांगायचं आहे. हे तिसऱ्या नंबरचं जे पेंटिंग आपण बघत आहात ते सातव्या नंबरचं ध्यान आहे, त्याला अकिंचन आयतन असं पालीमध्ये म्हटलं जातं. आणि इथे माझ्या पेंटिंगमध्ये मी कॅनव्हास कम्प्लीट कोरा ठेवलेला आहे, की साधारण जेव्हा आपण या पेंटिंगकडे बघतो आणि बघितल्यानंतर जी अनुभूती येते की इथे काहीच नाही आहे, काय केलं आहे वगैरे असं, तर तोच ह्या पेंटिंगचा अचीवमेंट आहे की ह्या सातव्या ध्यानामध्ये ह्या लोकाचं जे ऑब्जेक्ट असतं की पहिलं जे पाचव्या क्रमांकाचं आकाशनांच्या आयतनं जसं डिसॲपियर होतं, आणि डिसॲपियर होणंच म्हणजे काय तर काहीच नाही, म्हणजे नो थिंगनेस. तर हे अलंबन घेऊन ह्या भूमीचं ध्यान आहे, आणि त्यामुळेच ह्या पेंटिंगला मी कम्प्लीट ब्लँक ठेवलं, कोरं ठेवलं, कोरा कॅनव्हास आहे हा. तरीसुद्धा तुम्ही चार कोपऱ्यामध्ये जे चार जे छेद बघताय तेसुद्धा ह्या पेंटिंगला बांधण्याचं काम करतं, झिरो म्हणून त्याकडे आपण बघू शकतो. आणि हे जे नथिंगनेसचं जे ध्यान आहे, सिद्धार्थ गौतम जेव्हा ग्रहत्याग करतात त्यावेळेस अलार कलाम जे आहेत त्यांच्याकडून हे ध्यान ते शिकतात, आणि क्रमशः दुसरं ध्यान जे आहे ते सुद्धा उद्धक रामपुत्त जे आहेत त्यांच्याकडून शिकतात. तर ह्या पेंटिंगमध्ये मी जे ER साठी याचं जे इंटिग्रेशन केलेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही इथे बघत आहात की ह्या पेंटिंगमधून जो पॉपअप झालेला आहे हे इन्फिनिट लेवलला झिरोची अनुभूती आहे, आणि झिरो हा रिव्हील होत आहे इन्फिनिट लेवलला. तर साधारण दर्शकासाठी जो कोरा कॅनव्हास होता तो ह्या ARच्या माध्यमातून थोडंसं समजण्यासाठी इझी व्हावं, आणि अशाही पद्धतीतून बुद्धिस्ट आर्ट जे आहे ते प्रेझेंट करता येतं, किंवा अशा पद्धतीची जी कंटेम्पररी जी मांडणी जी आहे बौद्ध कलेची ती करता येते हे ह्यामधून केलेला प्रयत्न आहे. ह्या सिरीजमधली ही सगळ्यात शेवटची पेंटिंग आहे, आणि आरोपभूमीमधली ही सर्वात शेवटची भूमी आहे. या भूमीला नेवसय्या नासय्या असं म्हणतात पालीमध्ये, आणि बुद्धाने ज्याप्रमाणे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स सांगितले त्यातली सर्वात शेवटची लोकीय भूमी आहे. आणि ह्या लोकीय भूमीचं जे आयुर्मान आहे ती लाखो हजारो कल्पांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या भूमीचं खासियत म्हणजे की नेवसय्या नासय्या, म्हणजे इथे सय्या आहे पण आणि नाही पण, तर सय्या जी आहे ती सय्या ओळखण्याचं काम करतं, चिकित्सा करण्याचं काम करतं. आणि त्यासाठी ह्या पेंटिंगमध्ये मी थोडं ERमध्ये जे रिव्हील करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, जसं की या पेंटिंगमध्ये आपण बघू शकता की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी डिवाईड केलेली आहे स्पेस, तर कलाकार म्हणून आमच्या पॅलेटमध्ये काळा आणि पांढरा रंग हा पॅलेटमध्ये असतोसुद्धा आणि नसतोसुद्धा. आणि अशाच पद्धतीने ह्या भूमीमध्ये सय्या असतेसुद्धा आणि नसतेसुद्धा असं हे ह्या भूमीचं मेडिटेशन असतं. आणि ते दाखवण्यासाठी मी ERमध्ये इथे आपण बघू शकत असाल की ब्लॅक म्हणजे नाही आणि व्हाईट म्हणजे आहे, म्हणजे सय्या आहे आणि नाहीसुद्धा. हे मेंटल फॅक्टर आहे सय्या, जे की जसं की आपण समोसा खाल्ला की समोसामध्ये आलू आहे नाही का, मटर आहे, सोप टाकली आहे, मीठ टाकलं आहे किंवा मैद्याने बनवलेलं आहे, हे ॲट अ टाईम आपल्या माइंडमध्ये ज्या पद्धतीने सय्या जी आहे ती काम करते, तर अशा पद्धतीने ह्या चार ज्या कॉन्सेप्ट जे आहे तो कंटेम्पररी आर्टच्या माध्यमातून बौद्धकला सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. हा एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम आहे, मुंबई विद्यापीठामध्ये ऑनलाईन हा कोर्स आपण करू शकता. त्यासाठी आपल्याला मुंबई विद्यापीठाच्या साईटवरती जाऊन आपण हा कोर्स बघू शकता. आणि आता ॲडमिशन चालू आहे, तर आपण हा कोर्स जर करायचा असेल, ज्यांनी BFA केलं आहे, GD Art केलेलं आहे, ज्यांनी ATD केलं आहे, अशा लोकांसाठी हा कोर्स म्हणजे एक पर्वणी आहे. जसं की आपण कला महाविद्यालयांमध्ये ज्या पद्धतीने प्रॅक्टिकल अप्रोचनी अभ्यासक्रम शिकतो, परंतु हा जो कोर्स जो आहे हे थेरॅटिकल बेस कोर्स आहे, आणि सोबतच प्रॅक्टिकलसुद्धा करून घेतल्या जातात. तर त्यामुळे थेरॉटिकल असल्यामुळे बुद्धांनी जे ज्ञान दिलेलं आहे, जी शिकवण दिलेली आहे,
ते शिकवण मीच्या माध्यमातून आपली कला समृद्ध आपण करू शकतो आणि आपलं जे थिंक टँक आहे ते मजबूत करू शकतो.